नमस्कार मित्रांनो, विपिन मावरेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला माहित होतं मी काही दिवसापूर्वी चिचाडीला गेलो, खूप सुंदर सुंदर नजारा तुमच्या पुढे आणला, ट्रेकिंग दाखवली तुम्हाला, एवढा मोठा वॉटरफॉल दाखवला, पण तिथं माझं खूप मोठं नुकसान झालं. हा माझा एक MI A3 मोबाईल होता जो मी तिथं घेऊन गेलो होतो, हा अगोदरच असा बिमार पडला होता, म्हणजे याचा डिस्प्ले गेला होता, पण तिथं आनंदाच्या भरात आम्ही विसरून गेलो होतो की याला काहीतरी प्रोटेक्शन पाहिजे, याला पाण्यापासून वाचवलं पाहिजे. तर हा जिथं फुटला होता त्याच्यातून अंदर पाणी गेलं आणि हा माझा जो मोबाईल होता हा 3 दिवस असा काय म्हणते त्याला ICU होता, तळफळू तळफळू गेला हा. सो मला खूप मोठा झटका पडला कारण की हे माझ्यासाठी एक इमर्जन्सीची सिच्युएशन होती. पण मी नाराज नाही झालो भाई, मी उठलो, उठलो. मग नंतर मी मेहनत केली, खूप मेहनत केली आणि मेहनत करता करता मला 8-9 जणांना पैसे उसने दिले आणि मी एक नवीन मोबाईल बोलावला, OnePlus Nord C 5G. कन्फ्यूज होतो मी का कोणता मोबाईल घ्यावा, की आता माझ्यापाशी MIS होता, Xiaomi फोन चांगला होता का, म्हणजे त्या बजेटमध्ये मला चांगला परफॉर्मन्स दिला, म्हटलं 10i घ्यावं, 10T घ्यावं की नॉटचा सी घ्यावं, कन्फ्यूज होतो मी. पण मी फायनली शॉपमध्ये गेलो, तेथेच माझी अनबॉक्सिंग झाली आणि तिथून मी घेऊन आलो OnePlus Nord C 5G. तिथं मी अनबॉक्सिंग केली, पण मी तुम्हाला डबल त्याची अनबॉक्सिंग करून दाखवतो, म्हणजे नेमकं त्या बॉक्समध्ये काय येते हे मी तुम्हाला सांगतो. अनबॉक्सिंग सुरू व्हायच्या पहिले जर माझ्या चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसे वाटते तर. कोणत्याही मोबाईलची जर तुम्ही अनबॉक्सिंग करत असाल तर ऑब्व्हियसली यार पहिले तर त्याच्यात मोबाईलच राहणार आहे, लालच बुरी बल आहे भाई, मोबाईल बाजूनं ठेवा, त्याच्याबद्दल आपण नंतर एक्सप्लेन करू. पहिले अनबॉक्सिंग पाहू याच्यामध्ये काय काय येते, तर त्यामध्ये पहिले येते तर सुंदर असं केसिंग्स येते. बाकीच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सिम्पल असे केसिंग्स मी पाहिले आहे, पण हे मी पहिल्यांदा असं केसिंग्स पाहिलं ज्यावर डिझाईन आहे. आपण केसिंग्सला बाजूनं ठेवू, त्यानंतर खाली जर पाहत असाल तर तुम्ही यामध्ये डॉक्युमेंट्स आहे, कार्ड्स आहे, OnePlus Nord चे स्टिकर आहे, रेड केबल क्लब कार्ड आहे, डॉक्युमेंट्स आहे. स्टिकर बाजूला ठेवले तर सोबत आपल्याला मिळते एक चार्जर आणि एक रेड कलरचा टाइप सी केबल. सुंदर असा हा OnePlus Nord C पीस आहे, ज्याचा कलर आहे चारकोल इंक, ब्लॅक मला पहिल्यापासून आवडते. त्याच्यानंतर जर तुम्ही विचार केला तर खालच्या साईडने त्याचा स्पीकर आहे, माईक आहे, एक हेडफोन जॅक जो की पहिले बंद झाला होता तर परत त्या OnePlus दिला आहे, त्याच्यानंतर टाईप सीसाठी एक पोर्ट आहे. राईट हँड साईडला लॉकची बटन आहे आणि लेफ्ट हँड साईडला व्हॉल्यूमची बटन आहे. अलर्ट स्विच या मोबाईलमध्ये दिलेलं नाही आहे. लाईट वेट आहे, 171 ग्रॅम ते 173 ग्रॅमच्या मध्यात हा मोबाईल आहे. थिकनेस याची जर चेक केली तर 7.9 mm आय थिंक थिकनेस आहे. आणि याचं जे मागच्या साईडचं जे मटेरियल आहे, कंपोजिट मटेरियल आहे, या रेंजमध्ये बाकीच्या मोबाईलमध्ये आय थिंक ग्लास बॅग भेटून राहिला, तर यामध्ये पण पाहिजे होतं, याच्यासाठी मी थोडासा खंत आहे कारण की बाकीच्या मोबाईलमध्ये भेटून राहिलं ना. डिस्प्लेचा जर विचार केला तर याचा डिस्प्ले आहे 6.43 इंचेसचा डिस्प्ले आहे, 90Hz रिफ्रेश रेट आहे आणि त्याच्यानंतर सुपर एमोलेड डिस्प्ले. स्पेसिफिकेशनची जर गोष्ट तुम्ही करत असाल तर स्नॅपड्रॅगनचा 750 खूप चांगला असा प्रोसेसर आहे, खूप चांगला आहे असं मी म्हणत नाही आहे, पण आहे रेंजमध्ये आहे, बाकीच्या मोबाईलमध्ये पण तोच भेटत आहे शक्यतोवर 10 इकडे 10 तिकडे. तुम्ही जर मोबाईलच्या बॅटरीचा विचार केला तर 4500 mAh भली मोठी बॅटरी भेटते आणि OnePlus असा दावा करते त्याचं जे चार्जर आहे ना ते चार्जर 0 to 70% चार्जिंग करते मोबाईल फक्त 30 मिनिटांमध्ये. आता येते गोष्ट कॅमेऱ्याची. बेसिकली मी मोबाईल याच्यासाठी घेतला की तो ब्लॉगिंगसाठी पण यूज केला जाईल, फोटोसाठी पण यूज केला जाईल आणि एडिटिंगसाठी पण यूज केला जाईल, आय थिंक गेमिंग पण त्यावर चांगली खेळता येईल. पण बेसिकली मी त्याला घेतला आहे स्पेशली कॅमेऱ्यासाठी. जर कॅमेऱ्याचा विचार केला तर बॅक साईडला 3 कॅमेरे येते, एक प्रायमरी कॅमेरा येते, सेकंडरी कॅमेरा येते, मोनो कॅमेरा येते. प्रायमरी कॅमेरा आहे 64 MP, सेकंडरी जो अल्ट्रा वाईड आहे तो आहे 8 MP आणि मोनो आय थिंक नसता दिला तरी चालला असता, तो 2 MP आहे. आणि प्रायमरी कॅमेऱ्याचा जर विचार केला तर त्यासाठी OnePlus हा नेहमी बेस्टच राहिला आहे कारण की तो यूज करतो सोनी IMX471 सेन्सर. हा जो व्हिडिओ बनवला आहे हा फक्त मी मोबाईलच्या इन्फॉर्मेशनचा बनवला आहे, हा रिव्ह्यूचा व्हिडिओ नाही आहे,
का हा परफॉर्म कसा करत आहे हे मी अजून सांगितलं नाही, हा फक्त इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला माहीत करायचं आहे की हा परफॉर्म कसा करत आहे तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, कारण मी त्याच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ मी यूट्यूबवर स्पेशल टाकणार नाही आहे. जर तो काही त्यामध्ये फॉल्ट असेल तर मी इंस्टाग्रामवर त्याच्या स्टोरी टाकत राहील. जर तुम्हाला जर असं वाटत असेल की याचा रिव्ह्यू माहीत करायचा आहे तर मला इंस्टाग्रामवर प्लीज फॉलो करा. आणि आजचा जो याच्यानंतरचा जो व्लॉग होणार आहे हा व्लॉग मी वन प्लसमध्येच शूट करणार आहे. यामध्ये मी काही फोटो क्लिक करणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे की फोटो कशा पद्धतीनं येते आणि प्रायमरी कॅमेरा त्याचा म्हणजे बॅक कॅमेरा, त्यानंतर फ्रंट कॅमेरा कसा वर्क करते, अल्ट्रावाईट कसा करते, हे सगळं मी डिटेलमध्ये कॅमेराबद्दलची माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण आता व्लॉगला सुरुवात करू. हा जो व्हिडिओ आहे मी चालत चालत शूट करत आहे बिकॉज मला याची स्टेबिलिटी चेक करायची आहे आणि मी हा पहिल्यांदाच यूज करत आहे कॅमेराच्या बाबतीत. या अगोदर मी याच्यावर व्हिडिओ पण शूट नाही केला आहे तर आय थिंक स्टेबिलिटी आहे, चांगली आहे. याचा जो फ्रंट कॅमेरा आहे तो 16 मेगापिक्सल आहे, सोनी IMX471 याला सेन्सर आहे आणि हा वन प्लसला नेहमी बेस्ट ठरला आहे. मी आता स्लो मोशन टेस्ट घेतो ज्यामध्ये मी कॅमेरा सेट केला आहे 720 रिझोल्युशनमध्ये 240 FPSवर. आता कॅमेरा सेट केला आहे 1080 रिझोल्युशनवर 120 FPSसाठी. काही फोटो मी येथे क्लिक केले आहे. हा आहे अल्ट्रा वाईड अँगल, हा आहे पोर्ट्रेट मोड, मागचं जे बॅकग्राऊंड आहे तुम्हाला ते ब्लर दिसत आहे. हा आहे सेल्फी कॅमेरा ज्यामध्ये मी खूप सुंदर दिसत आहे. जर मोबाईलची इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल मी ज्या पद्धतीने दिली आहे त्या पद्धतीनं, तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, काही विचारू पण शकता तुम्ही मला. आणि चला धन्यवाद, इथं माझा व्हिडिओ संपला हे मी जाहीर करतो.